नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRB न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भेटीमध्ये आमदार कैलास पाटील यांनी आपल्या आमरण उपोषणाला स्थगिती दिलेली आहे। कैलास पाटील हे गेल्या 6 दिवसापासून शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करत होते आणि नुकतंच अंबादास दानवे यांच्या भेटीमध्ये त्यांनी आपल्या आमरण उपोषणाला स्थगिती दिलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद येथील प्रलंबित पीक विमा, पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले। त्या उपोषणास्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट दिली। या भेटीत शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पुनर्विकास विभागाचे अधिकारी धारूरकर व गुप्ता यांच्याशी फोनवरून संवाद साधून संबंधित आमरण उपोषणासंदर्भात ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी भूमिका मांडली। यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना न्याय देणार असा शब्द दिला। त्यानंतर गेल्या 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले आमदार कैलास पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत नारळ पाणी घेऊन काही दिवसासाठी उपोषण स्थगित केलेलं आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केलेलं होतं, त्याला आज स्थगिती मिळालेली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।